नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। सोनवणे वस्ती कुरुळी येथून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। याबाबत मुलीच्या वडिलांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मूळचे वाशिम जिल्ह्यातील असलेले कुटुंब सध्या कुरुळी या ठिकाणी वास्तव्यास आहे। मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबातील 13 वर्षाच्या मुलीचे अज्ञाताने गुरुवारी 14 डिसेंबर रोजी राहत्या घरातून अपहरण केले असून महाळुंगे पोलीस याचा अधिक तपास करत आहेत। हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी हॉटेलच्या गल्ल्यातून 1.5 लाख रुपये चोरले। ही घटना शुक्रवारी पहाटे 4 वाजता मेदनकरवाडी येथील हॉटेल न्यू प्रसाद या ठिकाणी उघडकीस आले। गोविंद कोंदूर रैकवार, राहणार आळंदी फाटा, मूळ राहणार मध्य प्रदेश, रोहित रमेश ठाकूर, राहणार आळंदी फाटा, मूळ राहणार मध्य प्रदेश अशी गुन्हा दाखल झालेल्या कामगारांची नावे आहे। या प्रकरणी तेजू मानसिंग राठोड वयवर्ष 32 राहणार नाणेकरवाडी तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। चास गुंजवठा या ठिकाणी काल रात्री चोरी झाली। गुंजवठा येथील शाळेसमोर प्रकाश झांबर मुळुक व लक्ष्मण झांबर मुळुक यांच्या गावातील राहत्या घरात काल रात्री चोरांनी घरफोडी केली व त्यात कपाट फोडून कपाटातील नवीन साड्या आणि नवीन पांढरी कपडे तसेच पितळीची देवाची समय, तांब्याचा गडू व चांदीचे भांडे व रोख रक्कम लंपास केले। या चोरी दरम्यान चोरांनी कटावणी वापरून सर्व घराची तोडफोड केली। खेड तालुक्यातील किवळे येथून 75 वर्षीय इसम बेपत्ता झाले आहेत। ज्ञानेश्वर महादू शिवळे वयवर्षे 75 असे बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव आहे। घरातून पंढरपूरला निघाले म्हणून गेले असता परत आले नाहीत। तरीही कुणाला दिसल्यास किंवा आढळल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावर संपर्क करण्याचा आवाहन करण्यात आला आहे। खेड तालुक्यातील श्री राणूबाई विविध कार्यकारी सोसायटी बाकी खुर्द 2024 दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले। यावेळी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ व सभासद शेतकरी उपस्थित होते। इंद्रायणी नदीच्या पुलावरून नदीत पडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला। शनिवारी दुपारी 2:30 ही घटना घडली। नदीत पोहत असलेल्या युवकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र तो गढूळ पाणी असल्याने सापडला नाही। गजानन बोट क्लबच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला। महाळुंगे MIDC पोलीस हद्द असल्याने मृतदेह चाकण येथील रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता। चाकणमध्ये औद्योगिकीकरण वाढल्याने खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे लोंढे आले आहेत। त्यातून अनेक घटना समोर येऊ लागल्यात। अल्पवयीन गुन्हेगारी हा सर्वात अडचणीचा विषय होऊ लागलाय। शाळकरी मुलेसुद्धा अशा गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सामील होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। अशीच एक विचित्र घटना चाकणमध्ये उघडकीस आली। चाकणमधील आंबेटान चौकातून एका रिक्षा चालकाने सुमारे 12 ते 13 वर्षाच्या 2 अल्पवयीन मुलींना रिक्षा शाळेत नेण्याकरिता सकाळी बसवून घेतले। त्यानंतर त्या रिक्षात 3 अल्पवयीन मुलेही बसली आणि रिक्षा चालकाने त्यांना रोहकल फाटा परिसरात नेले। त्या परिसरात असलेल्या काही तरुणांना संबंधितांचा गैरप्रकार दिसला। त्यानंतर त्यांनी चालकाला अल्पवयीन मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले। अल्पवयीन मुली मुलांना चाकण पोलिसांनी तंबी देऊन सोडले। रिक्षा चालकाला स्थानिक नागरिक पोलिसांनी चोख दिली। जागरूक नागरिकांमुळे ही घटना निदर्शनास आली। या घटनेनंतर संबंधित प्रशालेने काही मुलांना थेट शाळेतून काढून टाकले आहे। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकार विरोधात दिनांक 27 ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। कांद्यावरील निर्यात बंदी, दुधाचे पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। याबाबत खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी केली असताना या दोघांनाही निलंबित करण्यात आले। आता ही लढाई रस्त्यावर लढण्याचा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी दिलाय। त्यानुसार खासदार कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवून शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे। आक्रोश मोर्चाचा प्रारंभ दिनांक 27 डिसेंबर रोजी शिवनेरी जुन्नर येथे होणार असून ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर येथून राजगुरुनगरे येणार असून तिथे 7:30 सभा होणार आहे। त्यानंतर चाकण या ठिकाणी 8:30 शेतकरी आक्रोश मोर्चा पोहोचणार असून तो पुढे मार्गस्थ होणार आहे। विश्वकर्मा सुतार समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा रविवारी 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9:00 आळंदी येथे होत आहे। या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। फ्रूटवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रस्ता आळंदी येथे हा महामेळावा होणार आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार डॉक्टर संजय रायमुलकर मेहकर, बच्चू कडू, आमदार महेश लांडगे, आमदार दिलीप मोहिते उपस्थित राहणार आहेत।
चाकणमधील खंडोबा माळ, आंबेडकर नगर, गोल्डन चौक, सिकिलकर वाडा येथून दिवसाढवळ्या पाळीव 3 मोठ्या शेळ्यांची चोरी झाली. सदर परिसरात मागील 1 वर्षापासून पाळत ठेवून वरील परिसरातून शेळ्या बकऱ्यांची चोरी होत आहे. या भागात काही मंडळी सातत्याने अशा चोऱ्या करत असल्याचे मनीषा घोगरे, नसीम अत्तार, ताराबाई घोगरे, सरूबाई पवार आदी पशुपालकांनी कळवले आहे. शिरूर व खेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या तसेच गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या चास्कमान जल प्रकल्पाच्या कामांसाठी सुमारे 1950 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राबवाडी तालुका खेड येथे शुक्रवारी मध्यरात्री चाकण बाजूकडून तळेगाव बाजूकडे निघालेला दुधाने भरलेला टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात 20 ते 25 फूट खोल खाली कोसळल्याची घटना घडली. यात चालक किरकोळ जखमी झालाय. गीता जयंती आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालय संपन्न झाली. गीता तुलसी पूजन तसेच गीतेची आरती व प्रदक्षिणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. काळूस प्रीमियर लीग पर्व 3 या महासंग्राम क्रिकेटचा आजपासून प्रारंभ झालाय. यानिमित्ताने काळूस गावात विविध संघांनी हजेरी लावली. या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मान्यवर उपस्थित होते. चाकण तालुका खेड येथील आंबेटान चौकात नव्याने सिग्नल बसवण्यात आले आहेत. किमान यामुळे तरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा नागरिकांनी. पुढे नाशिक महामार्गावर आज शनिवारी 23 डिसेंबर रोजी सायंकाळी पुन्हा एकदा प्रचंड कोंडी झाली होती. आंबेटान चौक ते तळेगाव चौक दरम्यान वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिका अक्षरशः विरुद्ध बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होत्या. धुवोली गावातील विठ्ठल यशवंत जठार यांची 9वीत शिक्षण घेत असलेली व सांप्रदायिक क्षेत्राची आवड असलेली कन्या संतोषी जठार हिने धुवोली गावात दत्तजयंती अखंड हरिनाम सप्ताहात अतिशय चांगल्या प्रकारे प्रथमच कीर्तनाची सुरुवात केली. पुढचे 35 वर्ष लढले सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात आवाज केला आणि अवघ्या 50व्या आयुष्याच्या कालखंडामध्ये अवघा महाराष्ट्र जोडला. माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली अपळाला, माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली अपळाला, ते बापाचा बाप पुणे जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसची आढावा बैठक काँग्रेस भवन पुणे या ठिकाणी पार पडली. या बैठकीमध्ये 28 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या महारॅली संदर्भात चर्चा झाली. तसेच पुणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने युवा पदाधिकारी यांनी या सभेसाठी सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आलं. यावेळी खेडमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे. कांद्यावरील निर्यातबंदी आणि कांद्याचा हंगाम सुरू झाल्यानं आवक वाढत असल्यानं कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. कांद्याच्या दरात आज तब्बल आणखी 500 रुपयांची घसरण झाली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 23 डिसेंबर 2023 रोजी कांद्याची 4750 क्विंटल आवक होऊन 1000 ते 2500 रुपये एवढा कांद्याला बाजारभाव मिळाला असल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आला. प्रत्यक्षात कांद्याला 1400 ते 2000 रुपये एवढाच दर मिळाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. चाकण मार्केटला 1400 ते 2000 रुपये कांद्याचे बाजारभाव निघालेले. हे पंचगंगा जातीचे कांदे, परंतु आता गारवा कांदा चालू आहे जानेवारीच्या आसपास, जानेवारीमध्ये पुढच्या महिन्यामध्ये. परंतु हे बाजार एक्सपोर्ट बंद असल्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतंय. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज हे कांदे कापायला पाहिजे 2500-2600 रुपये, परंतु केंद्र शासनाच्या धोरणा चुकीच्या धोरणामुळे हे कांदे याला गिराईक एक तर नाही आहे. पंचगंगा जातीचे कांदे थोडंसं लागवडल्यासारखे परिस्थिती दिसते, लाल कलर आहे, त्याच्यामुळे याचे बाजारभाव मायनसमध्ये झालेले. शासनाला माझी विनंती राहणार आहे की आता गारवा कांदा चालू होणार आहे. खऱ्या अर्थानं जो इंटरनॅशनल लेवलला जो भारतीय कांदा म्हणून ज्याची ओळख आहे, तो कांदा पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे. शासनाने त्वरित याच्यावरती काहीतरी लवकरात लवकर निर्णय घेऊन एक्सपोर्ट चालू करावं, एवढीच माझी या ठिकाणी विनंती राहणार. आवक साधारणतः 10,000 पिशवी आजची आवक राहील.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शनिवारी 23 डिसेंबर 2023 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक ही घटलेली आहे. त्यामुळे बाजार भाव पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांचे भाव वाढलेले, मात्र वाटाण्याची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली, त्यामुळे वाटाण्याचे भाव हे थोडे गडगडलेले आहेत. आज रोजी कोबी असेल कोबी 8 ते 10 रुपये किलो आहे, त्याचप्रमाणे फ्लॉवर असेल फ्लॉवर सुद्धा 18 ते 20 रुपये किलो आहे. वांग्याचे भाव तर अत्यंत वाढलेले आहेत, वांगी सुद्धा 60 ते 80 रुपये किलो आहे. तंबाटी सुद्धा भाव थोडे वाढलेले आहेत, तंबाटी सुद्धा 15 ते 22 रुपये किलो आहे. कारले असेल कारले सुद्धा 40 ते 55 रुपये किलो आहे. गवार असेल गवारचे सुद्धा भाव अतिशय वाढलेले आहेत, गवार सुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे. दुधी भोपळा असेल दुधी भोपळा सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. शेवगा सुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे. मिरचीचे काही काळी मिरची असेल काळ्या मिरचीचे भाव थोडे कमी झालेले आहेत, काळी मिरची 25 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे ज्वेलरी मिरची असेल पिवळी तिथे भाव मात्र 60 ते 65 रुपये किलो झालेले आहे. दोडका सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. शिमला सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. वालवर असेल वालवर सुद्धा 50 ते 55 रुपये किलो आहे. राजमा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. काळा राजमा असेल काळा राजमा 80 ते 85 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 45 ते 55 रुपये किलो आहे. भेंडी सुद्धा 60 ते 80 रुपये किलो पर्यंत आहे. गाजर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसाळी सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. बीट सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. डांगर भोपळा असेल डांगर भोपळा सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव मात्र अतिशय कमी झालेले आहेत. आज रोजी सकाळी वाटाणा 20 ते 25 रुपये किलो होता, नंतर तो 18 ते 20 रुपये किलो झालेला आहे. काकडी सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. तूर असेल तूर सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. अशी परिस्थिती फळभाज्यांची आहे, परंतु पालेभाज्याचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. मेथी असेल मेथी सुद्धा 18 ते 22 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल कोथिंबीर सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल शापू सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल पालक सुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे आणि हे बाजार भाव असेच एक महिना काही कमी होण्याची शक्यता दिसत नाही अशी सर्वसाधारण बाजारामध्ये स्थिती आहे. धन्यवाद.